नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी ती म्हणजे एसटी बँकेत नियमबाह्य नेमणूक केल्यानं सदावर्तेंच्या मेहुण्याची हकलपट्टी झाली. सहकार आयुक्तांनी ही कारवाई केली, मात्र एसटी बँकेत अनेक गैरव्यवहार झालेत आणि सरकारमधून सदावर्तेंना वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही असा आरोप सत्ताधारी नेते आनंदराव अडसुळांनीच केलाय. पाहूया हा रिपोर्ट. केवळ आणि केवळ विलीनीकरण पाहिजे, कोपऱ्याला गुळ लावलेला नाही पाहिजे. आमची मागणी केवळ विलीनीकरण आहे, विलीनीकरण. संपात एसटी विलीनीकरणाचं आश्वासन देत एसटी बँकेची सत्ता मिळवणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसात दुसरा धक्का बसलाय. माहितीनुसार सदावर्तेंचा मेहुणा आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांचा भाऊ सौरभ पाटीलची एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकलपट्टी झाली. कोणतेही निकष न पाळता झालेल्या नियुक्तीमुळे सहकार आयुक्तांनी ही कारवाई केली. आरबीआयचा नियम सांगतो की बँक व्यवस्थापकाचं वय किमान 35 असावं, त्याला बँकिंग वा तत्सम क्षेत्रात 8 वर्षाचा अनुभव असावा. सदावर्तींची एसटी बँकेत सत्ता येण्याआधी अनुभव असलेले दीपक कान्हेरे बँक व्यवस्थापक होते. मात्र सदावर्तींची सत्ता येताच अपमानास्पद वागणुकीच्या आरोपात त्यांनी पद सोडलं. त्या जागेवर सदावर्तींचा फक्त 25 वर्ष वयाच्या मेहुण्याला बँक व्यवस्थापक बनवत त्याला 1,25,000 रुपये पगार दिला गेला. कोणतेही नियम न पाळता, जाहिरात न देता केलेली ही नियुक्ती सहकार विभागानं बेकायदेशीर ठरवली. मात्र सदावर्तेंना आमच्यात सरकारमधून काही जणांची फूस आहे, त्याशिवाय सदावर्ते इतकी हिंमत करणार नाही असं म्हणत शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. सरकारमधला एक घटक आहे, परंतु ज्या सरकार निकमे ठरतं आणि ब्युरोक्रेसी ही त्याच्यावर वरचढ होत, त्यामुळे आता तुम्ही मगाशी म्हणालात कुणाचा वरदास्त आहे हे तुम्ही शोधा, पण मी पण मान्य करेन वरदास्त नक्की देशाची एवढी मस्ती करणार नाही, त्याला सरळ करायला खऱ्या अर्थाने एक दिवस पुढे जावं. अडसुळांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. अडसुळांनी जे म्हणत आहेत ते नाव घेऊ शकत नाही, ते खरं म्हणजे त्यांनी नाव घ्यायला पाहिजेत. कामगारांचे ते नेते आहेत आणि कायम बँकिंग क्षेत्रातले ते नेते आहेत, त्यामुळे अडसुळांनी आता असं आडपडद्यानं न बोलता त्यांना जर माहीत असेल त्या मोठ्या नेत्याचं नाव त्यांनी लवकर डिस्क्लोज करावं. सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जाऊन एसटीचे डेपो बंद पाडलेत त्यांनी, आणि तिथं या सगळ्याचा परिणाम असं झाला की हे बघा भूत तुम्हीच उभी करता, हे भूत तुम्हीच उभं केलं ना, ते दोन नाचे दुसऱ्याशी मेवणा बसला डायरेक्ट. आज एसटीचं एवढी मोठी बँक बुडायला निघालेली आहे, लक्षात घ्या. नुसतं त्याला बदलता SIT लावा ना, बाकीच्या वेळेला तुमची SIT असते सारखी, इतरला YSIT. एसटीच्या कारभार बँकेच्या कारभार SIT लागली पाहिजे, एसटीच्या कारभार पण लागली पाहिजे. एसटी बँक निवडणुकीवेळी प्रचारात असलेला सदावर्तेंचा नातलग नंतर कोणतेही निकष न पाळता बँक व्यवस्थापक कसा झाला यावरून अनेकांनी आक्षेप घेतले होते. सर्वात आधी सदावर्तेंनी स्वतः मेहुण्याला नियमबाह्यरित्या बँक व्यवस्थापक बनवणं, स्वतः सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांनी तज्ज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून नेमण्याचा ठराव आणणं, नियमबाह्यरित्या बँकेतील 81 पदं परस्पर भरणं असे अनेक आरोप सदावर्तेंवर आहेत. याशिवाय बँकेत शिवाजी महाराजांच्या आणि देशातील मान्यवरांसोबत नथुराम गोडसे आणि स्वतःसह पत्नीचा फोटो लावण्याचा निर्णयही वादात आला होता. खरं तर या बँकेमध्ये 2,500 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, मात्र आता केवळ 1,845 कोटी रुपयांच्या ठेवी आमच्या बँकेमध्ये राहिलेल्या आहेत. कामगारांना खोटं बोलून 6.5% व्याजदराचं आमिष दाखवून त्यांनी बँकेवरती कब्जा मिळवला. पहिलं ऑनलाईनचं नाटक केलं आणि नंतर ऑफलाईन बैठक घेऊन या दोघं पती पत्नींना स्वीकृत संचालक करण्याचा एक डाव त्यांनी आखला आणि संचालक मंडळानं तो पास करून घेतला. त्यानंतर मग बँकेमध्ये 52 कर्मचारी बेकायदेशीरपणे सदावर्तींनी लक्ष्मीदर्शन करून ते बेकायदेशीररित्या ते बँकेत कर्मचारी घेतलेले आहेत. मग सदावर्तींनी एकदा सत्ता हातात आली की नथुराम गोडसेंचा त्या अहवालावरती फोटो काय छापला, खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचं आणि नथुराम गोडसेंचा संबंध काय येतो, तेव्हा बाहेरच्या राजकारण चालवण्यासाठी एसटी कामगारांचा सर्रासपणे वापर करून 5-6 महिन्याचं आमचं नुकसान करून खोटं 7वा वेतन आयोग मिळाला असं खोटं बोलून या बँकेवरती कब्जा मिळवला.
परंतु आज बँकेची वाट लागलेली आहे. टेंडर न काढता स्वतःच्याच नातेवाईकाला अहवाल छापाई दिली असेल आमच्या बँकांमध्ये अखंड हिंदुस्थानाचा, मग त्यात बांगलादेश, पाकिस्तान, कुठले कुठले देश टाकलेत माहिती नाही, पण त्याचे नकाशे लावणे असेल आणि इतर अनेक गोष्टी केल्या ज्याच्याशी एसटी कर्मचाऱ्याचा संबंध नाही. एसटी बँकेत सदावर्तींची सत्ता येण्याआधी 2,311 कोटींच्या ठेवी होत्या. मात्र सदावर्तींच्या सत्तेनंतर घेतलेल्या धोरणांनी 1,845 कोटी ठेवी शिल्लक राहिल्या. तुर्तास या साऱ्या आरोपांवर आम्ही सदावर्तींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आज दुपारपर्यंत त्यांनी एकही फोन उचलला नाही. याआधीच 19 पैकी 14 संचालकांनी वेगळी भूमिका घेत आहेत आणि त्यात सहकार आयुक्तांची ही कारवाई सदावर्तींसाठी धक्का ठरली. मात्र इतके नियम डावलण्याची हिंमत सदावर्तींना सरकारमधूनच कुणी दिली असा प्रश्न शिंदे गटाच्याच आनंदराव अडसुळांनी उभा केलाय. निषेध का करू नये? सरकार खात्याचा केला पाहिजे, रिझर्व्ह बँकेचा केला पाहिजे आणि ज्या सरकारमध्ये कुणी जर त्यांना पाठिंबा देत असेल तर त्याचा केला पाहिजे. अशी एकूणही परिस्थिती आहे. आज भले उशिरा परंतु एक निर्णय झाला आहे. आता केवळ निर्णय होऊन चालणार नाही, अनेक काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याबद्दल ही कारवाई होण्याची आवश्यकता. एसटी संपाच्या आंदोलनाचं नेतृत्व सदावर्तींनी केलं होतं. त्यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकरांसहित सदाभाऊ खोतांचीही साथ लाभली होती. मात्र विलीनीकरण तर अद्याप झालंच नाही, मात्र कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराची ठेव असलेल्या बँकेच्या कारभारावरच प्रश्न उभे राहिले. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.